नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील तासिकेला आपण पाचवी बुद्धिमत्ता या विषयांतर्गत 2017 या वर्षीचा जो मुख्य पेपर आहे, जो परीक्षेला आलेला होता, ते आपण सोडवत होतो। त्यामध्ये काही प्रश्नांचा सराव आपण केलेला होता व अजूनही काही प्रश्न त्यातले शिल्लक आहेत। जवळजवळ यावर आधारित आपण भाग एक पाहिला, भाग दोन पाहिला। आजच्या तासिकेला आपण पाचवी बुद्धिमत्ता या विषयांतर्गत 2017 याच वर्षीच्या पेपर मधील जे काही शिल्लक प्रश्न आहेत, आज आपली प्रश्नपत्रिका पूर्ण होणार आहे। आज आपण त्याचाच भाग तीन हा पाहणार आहोत। सुरुवात करूया या पहिल्या प्रश्नापासून। आता आपण या ठिकाणी जर या प्रश्नाचा विचार केला तर प्रश्न काय विचारला हा पाहूया। खालील प्रश्नाकृती पाण्यावर उभी धरल्यास जल प्रतिबिंब ओळखा। आता फक्त वाक्य रचना बदलतात, थोडक्यात काय यांना पाण्यातील जल प्रतिबिंब किंवा जल प्रतिबिंब पाहिजे एवढं खरं, ठीक आहे। आणि त्यांनी बरोबर खाली रेष दिलेले। आपण एक वाक्य सांगितलेलं होतं शिकवताना की आरसा म्हटलं की समोर रेष देतात आणि पाणी म्हटलं की खाली देतात, याचा अर्थ सूचना। आणि आपण हेही सांगितलं होतं की या रेषेवर न जाता विद्यार्थी मित्रांनो आपण सूचना काय दिले याकडे आपण पाहणार आहोत। सूचना काय म्हटली आपल्याला, पाण्यावर उभी धरल्यास आणि काय ओळखायला लावले, जल प्रतिबिंब। प्रश्न बदलतात पण अर्थ तोच असतो, यांना याचं जल प्रतिबिंब पाहिजे। मग जल म्हटलं की आपण पट्टी कुणीकडे धरतो, खालच्या बाजूला, तर तुम्ही खाली पट्टी धरू शकता किंवा कागदाची क्लुप्ती घेतली तर कागद पाणी खाली असतं तर काय करायचं, कागद वरून खाली या पद्धतीने दुमडू शकता। आधी काय करावं लागतं, दिलेली प्रश्नाकृती जशी तशी काढायची आणि कागद दुमडायचा। मागं गिरवलेलं तुम्हाला दिसणार आहे, तेच फक्त तुम्हाला परत गिरवायचं आहे आणि ते कोणासारखं दिसतंय फक्त पाहायचं आहे, ठीक आहे। आता आपण निरीक्षणान हा प्रश्न सोडवणार आहोत, कारण आपण मागचा सुद्धा प्रश्न काय केला होता की आरशातील प्रतिमा हा निरीक्षणाने सोडवला होता, कारण क्लुप्तीने आपण सहज सोडवू शकतो, तर निरीक्षणाने सुद्धा कसं स्मार्ट वर्क करून आपण हा प्रश्न लगेच सोडवू शकतो हे आपण पाहणार आहोत। आता पाणी म्हटलं की सगळं उलटं होतं, बरोबर। आता इथं बघा, यू सारखं मला काहीतरी दिसतंय, हे यू, ठीक आहे। आता हे यू कुणीकडे आहे, तर खालच्या बाजूला आहे, याचा अर्थ उत्तरामध्ये ते काय होणार आहे, वरच्या बाजूला येणार आहे, हे नक्की। मग वरच्या बाजूला असा आकार पाहिजे, अशा आकृत्या कोणत्या आहेत, बघा एक दोन आणि तीन वरच्या बाजूला यू आहे, याचा अर्थ हे उत्तर येणार नाही। आता दुसरी अट, या यूला चिटकून बघा ही उभी रेषा आहे आणि या उभ्या रेषेच्या वरच्या बाजूला ही रेषा आहे, बघा समजून घ्या, या उभ्या रेषेच्या वरच्या बाजूला ही आडवी रेषा आहे। मी काय करणार, उभी रेष काढणार की पण या उभ्या रेषेच्या खालच्या बाजूला असा भाग काढणार आणि असा मी जोडणार। आता याच्यासारखं कोण दिसतंय हो, लगेच ओळखता येते बघा आपल्याला, बघा याच्यासारखं इथं आहे का, नाही इथं आहे का, बघा या बाजूला आहे, आपल्याला या बाजूला पाहिजे, बघा याच्यासारखं दिसणार। तिसऱ्या आकृती बघा बरं, आपल्याला अतिशय योग्य दिसते का, तर हा चौकोनाचा आकार आणि हा आकार आपल्याला बरोबर एकसारखा दिसतो, म्हणून आपल्याला या प्रश्नाचं उत्तर अशा प्रकारे पर्याय क्रमांक तीन मिळणार आहे। मग सर तुम्ही सगळं बघितलं नाही, का सगळं बघितलं नाही, तर एक लक्षात घ्या, या पर्यायमध्ये जर मी गेलो तरी मला काय दिसतोय, व्यवस्थित दिसत नाही आकार, मला असा आकार पाहिजे। हा आकार आणि हा आकार यामध्ये काय विद्यार्थी मित्रांनो फरक आहे, मग मी नुसतं निरीक्षणानं पण माझं उत्तर निवडू शकतो की हा यू आकार खालच्या बाजूला आहे, हा वरच्या बाजूला येईल, तसे हे तीनच पर्याय आहेत। आणि दुसरा विषय, या उभ्या रेषेच्या आपण बघितलंय वरचा भाग खाली जातो पाण्यामध्ये, वर रेषा आहे ती खाली होईल, कुणीकडे दिसते असं इथंच दिसतंय, ही बघा आकृती व्यवस्थित दिसत नाही, आपल्याला अशी पाहिजे, ती फक्त पर्याय क्रमांक तीन मध्ये मिळते, म्हणून या प्रश्नाचं उत्तर अशा प्रकारे आपल्याला पर्याय क्रमांक तीन असं मिळणार आहे। पाण्यातल्याच किंवा जल प्रतिबिंबावरच आधारित आपल्याला पुढचा प्रश्न विचारलाय, तोही विद्यार्थी मित्रांनो आपण चटकन फक्त निरीक्षणाने सोडवू शकतो, कसा तर ते पाहूया। बघा पाणी विचारले, खाली दिले रेष, आपण पट्टी खाली धरू शकता किंवा कागद वरून खाली दमडू शकता। आता सोडवूया निरीक्षणाने, बघा निरीक्षण करताना मी काय करणार, तर बघा इथं त्रिकोण आहे, इथं त्रिकोण आहे, इथं त्रिकोण आहे, इथं त्रिकोण आहे, याची या दोघांची टोकं खालच्या बाजूला आहे परंतु या दोघांची टोकं वरच्या बाजूला आहे। आता मला हेच बघायचं आहे, दिलेली प्रश्नाकृती कशी आहे, तर दिलेली प्रश्नाकृती या पद्धतीची आहे, याचा अर्थ ही मला अशी दिसते, बरोबर, बघा हे असा आकार दिसतोय आणि त्याच्यामध्ये टी काढले, टी काय काढले, टी, ठीक आहे। आता हा त्रिकोण उलटा झाल्यावर कसा दिसणार आहे, बघा ही रेष कशी होणार आहे, अशी होणार आहे, ही अशी होणार आहे आणि हा आकार थोडासा असा होणार आहे, म्हणजे माझ्या उत्तरामध्ये असा आकार मला पाहिजे जो कुणीकडे भेटते, बघा हा आणि हा, आपण बघितलंय त्रिकोण उलटा कसा होतो निरीक्षणाने, त्यामुळे या पद्धतीने त्रिकोण उलटा होतोय, ही पलटी अशी मारली तर व्यवस्थित मिळणार आपल्याला, ठीक आहे। मग असा त्रिकोण आहे अशा फक्त आकृती शोधा, बघा इथंच आहे एक आणि दोन, आता त्यातही गंमत आहे, बघा आपण फक्त यातल्या एकाचं निरीक्षण केलं की आपलं उत्तर आलं, पण बघा यातलं टी आहे, हे टी रेष आहे आणि वरच्या बाजूला रेष आहे,
केटी काय करणार आहे, मी खालचे रेष काढणार आहे आणि खालच्या बाजूला फक्त देणार आहे. मग असं कोणीकडे दिसतंय? बघा असं मला इथंच दिसतंय फक्त, पर्याय क्रमांक तीन म्हणून. बघा हे आकार आणि हा आकार अतिशय योग्य आहे. इथं बघितलं तर टी आहे की, परंतु या रेषेमुळे गेले बघा सगळं. आपण सांगितलं होतं की नुसतं प्रश्नाकृती गिरवून आपलं काम होणार नाही, तर आपल्याला तितक्याच ताकदीनं पर्याय सुद्धा ओळखता आला पाहिजे. कारण एक छोटासा फरक इथं केला, ही चिटकवली रेष आणि असं केलं. इथं आहे का तसं? नाही. इथं बरोबर टी आहे, इतर रेष चिटकवलेलं नाही. मग तसं कोणीकडे भेटतंय? इथंच फक्त भेटतंय. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, अतिशय सोप्या पद्धतीने आपण एका चिन्हाचे निरीक्षण करून, कागदपट्टी तर खूप सोपं आहे, जर तुम्हाला वाटलं ते वापर करावं तर ते नक्कीच वापर करू शकता. या ठिकाणी आपण या प्रश्नाचा विचार केला तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन मध्ये आपल्याला बरोबर दिसतंय. म्हणून मी पर्याय क्रमांक तीन रंगवणार आहे, किंवा माझं उत्तर मला अशा प्रकारे पर्याय क्रमांक तीन असं मिळणार आहे. आता जाऊया पुढच्या प्रश्नांकडे. पुढचा प्रश्न अतिशय सोपा विचारलेला आहे, वेन आकृतीवर आधारित प्रश्न आहे. बघा आपल्याला प्रश्न काय म्हणतोय की या आकृतीचं निरीक्षण करून जो प्रश्न दिलेला आहे त्याचं उत्तर तुम्हाला पर्यायातून योग्य मिळवायचं आहे. आपण वेन आकृती बघितली होती, त्याच्यावर चांगला सराव घेतलेला आहे, उजळणी देखील आपण पाहिलेली होती. आणि बघायला गेलं तर बघा मी एक वाक्य सांगितलेलं होतं की सुरुवातीला आपल्याला काही प्रश्न कठीण वाटतात आणि तिथं आपण नाराज होऊ शकतो, परंतु जर आता आपण शेवटच्या ह्याच्याकडे आलोय तर शेवटी इतके सोपे प्रश्न आहेत, याच्यामध्ये आपल्याला काहीच करावं लागत नाही. अतिशय सोपे प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजेच काय? मी सांगितल्याप्रमाणे मला असं तुम्हाला सांगायचं होतं की आपण शेवटच्या प्रश्नांपर्यंत पोहोचलं पाहिजे लवकरात लवकर. मग लवकरात लवकर पोहोचायचं म्हणून गडबड पण करायची नाही आपल्याला. आपल्याला व्यवस्थित योग्य उत्तर मिळवायचे आहेत. पहिला नाही सुटला तर दुसरा, दुसरा नाही सुटला तर तिसरा, असं करत करत आपल्याला संपूर्ण प्रश्नांपर्यंत जायचं आहे. बघा आपण शेवटपर्यंत आलोय, आता थोडस शेवटच्या भागाकडे आलोय, तर अतिशय सोपे प्रश्न आपल्याला विचारले त्यांनी. त्यामुळं नाराज न होता पेपर संपुसतोर आपण उत्साहानं पेपर बिंदास्तपणे सोडवायचा आहे, कारण आपला अभ्यास नक्कीच चांगला झालेला आहे. चला तर हा प्रश्न सोडवूया. वेन आकृतीवर आधारित प्रश्न आहे. चौकोन दिलाय, वर्तुळ दिलाय आणि त्रिकोण दिलाय. आणि प्रश्न काय विचारलाय? वर्तुळ, त्रिकोण, चौकोन या तिन्हीमध्ये असणारा अंक कोणता? आता आपण याच्यामध्ये बेसिक काही क्वेश्चन्स बघितले होते, बघा तेच प्रश्न परीक्षेला येतात. बघा हा 2017 पेपर आहे आणि तसाच प्रश्न आलाय, तिन्हीमध्ये कोणता अंक येतो, एकाच आकृतीत कोणता येतो, किंवा फक्त चौकोन त्रिकोण मध्ये कोण आहे, फक्त वर्तुळ त्रिकोण मध्ये कोण आहे, असा प्रश्न आपण बऱ्याच वेळा सराव केलाय. आणि आकृत्याही याच होत्या बघा, त्रिकोण, वर्तुळ, चौकोन. आणि आपल्याला विचारायला प्रश्न पण अतिशय सोपा आहे. आता आपण प्रश्नाकडे जाऊया आणि त्याचं उत्तर मिळवूया. प्रश्न आपल्याला असा विचारतो, वर्तुळ, त्रिकोण, चौकोन या तिन्हीमध्ये असणारा अंक कोणता? चला पर्यायानुसार जाऊया. दोन, दोनचा जर विचार केला आपण काय करतो तर हात ठेवत होतो विद्यार्थी मित्रांनो, या दोनवर जर हात ठेवला तर हा त्रिकोणामध्ये येतोय का? आणि इथनं त्रिकोण चालू आहे, येतोय का? नाही येत. आपल्याला कसा पाहिजे? तिन्हीमध्ये पाहिजे. त्यामुळे हा पर्याय नको. पुढच्या पर्यायाकडे जाऊया. पाच, मी जर या पाचवर हात ठेवला तर या पाचवर हात ठेवल्यानंतर हा वर्तुळामध्ये येतोय का? नाही येत. विद्यार्थी मित्रांनो, वर्तुळामध्ये पाच येत नाही, याचा अर्थ हा सुद्धा नको, तिन्हीमध्ये पाहिजे. आता मी जातो पुढच्या पर्यायाकडे. चार, आता काही मुलांनी ओळखलं देखील असेल, आपलं ठरलंय की सरांनी एखादा प्रश्न मांडला की तिथे व्हिडिओ थांबवायचा, आधी तुम्ही सोडवायचा आणि मग तुमचं उत्तर परत तुम्ही चेक करायचं आहे. चला आपण तिसरा पर्यायाकडे आलो होतो. तिसरा पर्यायाकडे बघितलं तर चार आहे. आता नुसतं बघितलं तरी कळतंय बघा, हे चार या वर्तुळात आहे, हे चार या त्रिकोणात आहे आणि हे चार या चौकोनात आहे. याचा अर्थ वर्तुळ, त्रिकोण व चौकोन या तिन्हीमध्ये असणारा अंक कोणता आहे? तो पर्याय क्रमांक तीन मध्ये लपलाय, चार. कारण जर या चारवर हात ठेवला मी तर हा वर्तुळामध्ये येतो, हा त्रिकोणामध्ये येतो आणि चौकोणामध्ये येतो. याचा अर्थ चार हा अंक सगळ्या आकृतीमध्ये आहे, तिन्ही आकृतीमध्ये. म्हणून या प्रश्नाचं उत्तर अशा प्रकारे आपल्याला पर्याय क्रमांक तीन, चार असं मिळणार आहे. आता यावर आपण प्रश्न सुद्धा बघितले होते बघा, फक्त त्रिकोणात असणारा. आता फक्त त्रिकोणात कोण आहे? सात आहे बघा. का? तर हा सात वर्तुळात पण येत नाही, चौकोनात पण येत नाही. मग झाला फक्त त्रिकोणात, फक्त चौकोनात म्हटलं असलं तर आपण इकडे जातो बघा, तीन वर्तुळात पण येत नाही, त्रिकोणात पण येत नाही. या पद्धतीने फक्त आणि तिन्ही या प्रकारचे शब्द वापरून प्रश्न विचारला जातो, त्याचा आपल्याला सराव करायचा आहे. तूर्तास या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन, चार असं आपल्याला मिळणार आहे. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढच्या प्रश्नाचा विचार केला तर बघा आपल्याला काही चौकटी दिल्यात, ठीक आहे, आणि आपल्याला ते असं म्हणतायत की या चौकटीतल्या संख्याचा तुम्ही अभ्यास करा आणि गटाशी जुळणारं पद सांगा. काय म्हणतायत? गटाशी जुळणारे पद. आता गटाशी जुळणारं पद शोधताना किंवा गटाशी जुळणारी संख्या आपण हा घटक पाहिलाय बघा, गटाशी जुळणारी संख्या किंवा त्यांचा गट आपल्याला विचारलाय, ठीक आहे. आता गटाशी जुळणारी संख्या सांगताना दिलेला गट कशाचा आहे हे आपल्याला अभ्यासणं खूप महत्वाचं आहे.
आता दिलेला गट अभ्यासणं काय अवघडच नाही, कारण आपल्याला या संख्या माहीत आहेत. आपण सांगितलेलं होतं की मूळ संख्या, वर्ग संख्या, घन संख्या, एकच पाडा यावर आपला सगळ्यात जास्तीत जास्त पेपर असतो. आपण जर इथे विचार केला तर बघा, इथे 29 दिसतंय, इथे 31 दिसतंय. काय याचा अर्थ? याचा अर्थ असा आहे का, 29 आणि 2 31, याचा अर्थ इथं अधिक 2 केले. 17 आणि 2 19, याचा अर्थ सर इथं अधिक 2 केले. 59 अधिक 2 61 केले. जर तुम्ही ही क्लुप्ती वापरली तर जरा पर्याय बघा बरं. 41 आणि 2 43 होतात, 15 आणि 2 17 होतात, 69 आणि 2 71 होतात, 19 आणि 2 21 होतात. याचा अर्थ असा आहे का चार एकूण उत्तर आहेत? तसं नसतंय, आपल्याला एकच उत्तर निवडायचं आहे. याचा अर्थ अधिक 2 हा फॉर्म्युला नाहीये. मग वेगळा फॉर्म्युला काय? तर अतिशय सोपा आहे. बघा, ही मूळ संख्या आहे आणि त्याच्यानंतर लगेच येणारी ही मूळ संख्या आहे, जोडमूळ, बरोबर का? जोडून येणारी 29 नंतर लगेच चिटकून 31 येते, 17 नंतर लगेच चिटकून 19 येते, 59 नंतर लगेच 61 येते. याचा अर्थ दिलेला जो गट आहे त्यातल्या दोनही संख्या, काय म्हणते बघा मी, दोनही संख्या या मूळ संख्या आहेत. मग गटाशी जुळणारी संख्या सांगताना हा नियम काय पाळतो? तर त्या गटातल्या दोन्ही पण संख्या मूळ आहेत. मग आपण पर्यायातून काय करायचं आहे, ज्या गटामध्ये दोन्ही पण मूळ आहेत तोच पर्याय आपल्याला उत्तर म्हणून निवडायचा आहे. चला, त्यासाठी आपल्या कसोट्या माहीत असल्या पाहिजेत, बरं का? बघा, आपण पहिला याचा विचार करू. 41 आपल्याला माहित आहे, 41 ही मूळ संख्या आहे. त्याच्यानंतर लगेच येणारी कोण आहे? 43 ही मूळ संख्या आहे. याचा अर्थ पहिलाच नियम आपला बरोबर लागलाय, म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 मिळते. आपण जर या 15 विचार केला तर 15 हे 3 पाड्यात आहे. बघा, 3 5 15, याचा अर्थ ही मूळ संख्या नाही, 15 मूळ संख्या नाही. इकडे या 69. आता 3 कसोटी काय सांगते? संख्येतील अंकांच्या बेरजेला जर 3 भाग असेल तर संख्येला पण 3 भाग जातो. बघा, 9 6 किती होतात? 15. 3 पाड्यात 15 आहे, याचा अर्थ या संख्येला 3 भाग जाणार आहे. बघा बघा, 3 2 7 3 3 9, म्हणजे ही सुद्धा मूळ संख्या नाही. आपल्याला कसला गट पाहिजे? दोनही मूळ पाहिजे. इथं मिळाले पण आपण स्पष्ट करून सांगतोय, काही मुलं फसतात. बघा, 21 आहे. बघा, 3 7 21, 3 पाड्यात आहे का नाही? 21. म्हणजेच काय, या दोन्ही गटापैकी एक संख्या मूळ संख्या नाही. इथं पण नाही, इथं पण नाही, पण गट आपल्याला काय विचारत होता? गट असं म्हणतो की दोन्ही पण मूळ संख्या पाहिजेत. मग दोन्ही पण मूळ संख्या कोणीकडे आहेत? जे आपण पहिलाच नियम लावला, पहिल्याच पर्यायात फक्त मला पाहायला मिळत आहेत. म्हणजेच काय, माझा गट मला असं सांगतो की दोन्ही पण मूळ संख्या द्या, आणि ते मला मिळतं पर्याय क्रमांक 1 मध्ये. 41 पण मूळ संख्या आहे, 43 पण मूळ संख्या आहे, म्हणून मला या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 41 43 असं मिळणार आहे. मला या निमित्तानं सांगायचं असं आहे की शेवटी शेवटी प्रश्न सोपे असतात. मूळ संख्या 100 पर्यंत पाहून ठेवा, लक्षात ठेवा. आणि सर्वात महत्वाचं, या निमित्ताने मी असं सांगणार आहे, असाच प्रश्न पडेल सांगता येत नाही, याच्यावर आधारित प्रश्न पडतो. म्हणून मूळ संख्या लक्षात ठेवा, पाढे पाठ करा, कसोट्या लक्षात ठेवा. 2 कसोटी, 3 कसोटी, 4 कसोटी ह्या गणितामध्ये तुमच्या पक्क्या झाल्या असणार आहेत, याची मला खात्री आहे. आपण जर या प्रश्नाचा विचार केला तर या प्रश्नाचं उत्तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पर्याय क्रमांक 1 असं मिळणार आहे.